अरे गर्ल्स, तुम्ही दोघे अजून झोपला नाहीत? तू कशी काय झाली अजून? अगं, आय जस्ट फेल फॉर अ कप ऑफ कॉफी. आणि शमी, मला ऍक्च्युली तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. अगं, ते यू वॉन्ट टू टेल मी ना, ते अभिजीतच्या घरची मंडळी तुला ऍक्सेप्ट करणार आहेत वगैरे? हो, थोडंफार तसंच. पण त्यासाठी आजींच्या काही अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत मला. कसल्या अटी? अगं नाही ग मामा, म्हणजे अगं म्हणजे त्यांच्या घराशी मी जुळवून घेते की नाही एवढंच बघायचं आहे त्यांना. आणि त्यासाठी त्या घरात लागेल ते काम करावं लागणार मला फक्त एवढं. जे काय चाललंय ना, म्हणजे ही परीक्षा, ही टेस्ट वगैरे आठवड्याभरात महिन्याभरात संपेल. पण यू डोंट रिअलाइज, जे तू आत्ता वागणार आहेस तेच तुला आयुष्यभर करावं लागेल त्या घरात. आर यू रेडी फॉर दॅट? हो, करेन. हा, मेघना, विभा, हा किती वाजले? जेवणाची वेळ दिली उलटून. जेवायचं नाही का तुम्हाला? का उपास आहे तुमचा? है का? मेघनाला सांगते तुम्हाला वाढायला. का मला एकटेल का? मला भूक नाहीये. का भूक नाही? तुम्हाला नाही कळायचं. अभिजीत बद्दल असेल तर मला कळूनही घ्यायचं नाही. मग काय, विषयच खुंटला सर. Pali, I think this is a clear case of retrograde amnesia. म्हणजे एक्झॅक्टली काय? अरे सामान्य माणसाच्या भाषेत मेमरी लॉस, स्मृतीभ्रंश. म्हणजे सगळं नाही, तू, मी, धवल, नर्स, हे सगळं तिला आठवे. पण ऍक्सिडेंटच्या आधी काय झालेलं हे तिला आठवणार नाही. रुपाली, मी जरा आलोच. हा शमिका, बोल. अरे अरे, कुठे आहेस तू? कधीपासून फोन करते तुला माहितीये? मला किती काळजी वाटत होती माहितीये? कुठे कुठे आहेस, कुठे तू आता? अगं, मी हॉस्पिटलला आलोय ना. हॉस्पिटल मध्ये? तिथे काय करतोस तू? सगळं ठीक आहे ना अभिजीत? मला सांग. म्हणजे हो, सगळं ठीक आहे. अगं, ते रुपालीला एक इमर्जन्सी केस आली होती आणि नेमका माझा ब्लड ग्रुप मॅच होत होता ना, म्हणून मग इकडे आलो. ओके. माझ्या आंघोळीचं पाणी काढलंयस का ग? हो काढलंय, बाथरूम मध्ये ठेवलंय. काय ग, ही शमिका आली नाही ना अजून? पहिल्याच दिवशी इतका उशीर? साडी नेसायचं फरमान सोडलंय ना, झाला असेल उशीर. येईलच एवढ्यात अभिकेला आणायला. आणायला? अगं, इथे चार पावलावर निनाचा बंगला आहे ना, इतकं मिरवत मिरवत आणायची काही गरज होती का? आणायला गेलाय म्हणे. कशी दिसते मी? ए अभि, सांग ना कशी दिसते मी? खूप छान दिसतेस.